श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। ज्योतिषशास्त्रानुसार सर्व 27 नक्षत्रांमध्ये पुष्य नक्षत्र श्रेष्ठ मानलं जातं। पुष्य हा सर्व दुष्टांचा नाशक आहे। लग्नाशिवाय इतर कोणतेही काम सुरू करायचे असेल तर पुष्य नक्षत्र हा सर्वोत्तम मुहूर्तापैकी एक आहे। अभिजित मुहूर्त हा नारायणाच्या चक्र सुदर्शना इतका शक्तिशाली असल्याचे म्हटले जाते। तरीही पुष्य नक्षत्राचा प्रभाव आणि या दिवशी तयार झालेला शुभ मुहूर्त इतर मुहूर्तांच्या तुलनेत सर्वोत्तम मानला जातो। पुष्य नक्षत्राला नक्षत्राचा राजा म्हटला जातो। जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारच्या दिवशी जुळून येतं तेव्हा त्या स्थितीला गुरुपुषामृत संयोग म्हणतात। या संयोगात केलेली खरेदी खूप शुभ मानली जाते। यंदा अश्विन कृष्ण अष्टमी तिथीला म्हणजेच गुरुवारी 24 ऑक्टोबर रोजी गुरुपुषामृत योग जुळून येत आहे। हा अतिशय शुभ संयोग मानला जातो। दिवाळीपूर्वी हा संयोग जुळून येत असल्याने या संयोगाचे विशेष महत्त्व आहे। गुरुपुषामृत योग सकाळी 6:48 सुरू होईल तर तो दुसऱ्या दिवशी सकाळी 4:43 असेल। गुरुग्रह हा पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे। देवगुरु बृहस्पती पद प्रतिष्ठा आणि शुभतेचे कारक ग्रह आहेत आणि म्हणूनच गुरुवारच्या दिवशी श्रीहरी विष्णूंसोबत देवगुरु बृहस्पतींची सुद्धा पूजाही केली जाते। या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत म्हणून शनिदेव व बृहस्पती या दोन्ही देवांचा नक्षत्रावर प्रभाव असतो। या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याकरता अनेक सेवा आणि उपाय हे केले जातात आणि म्हणूनच आपल्याला गुरुपुषामृत योगात अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे। ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या नशिबात नसेल ते सुद्धा आपल्याला मिळणार आहे, ज्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे। अतिशय उच्चकोटीची ही सेवा आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचे। स्नान करताना आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळदही टाकायची। हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह बलवान होतो, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तता हे मिळत असते। त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचेत। जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे वस्त्र असतील तर आवर्जून ते परिधान करा। त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करायची आहे। गुरुपुषामृत योगाच्या दिवशी श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मी तसेच कुबेर देवता गणपती बाप्पा आणि महादेवांच्या पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं। तसेच या दिवशी आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठन करायचं आहे, लक्ष्मी स्तोत्राचं पठन करायचं आहे, तसेच विष्णू सहस्त्रनामाचं पठनसुद्धा करायचं। ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतरच आपल्याला ही वस्तू जी आहे ती आपल्या घरी आणायची। जेव्हा आपण सेवा करतो त्याचबरोबर काही उपाय करतो तेव्हा आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं। हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णाला विशेष स्थान आहे। अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते। देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळतो। जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचे घर कायम धनधान्याने भरलेले राहते। अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानली जाते। आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे। याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात जाईल त्या घरात देवी अन्नपूर्णाच्या रूपाने धनधान्याची संपन्नता व्हावी। देवी अन्नपूर्णाची प्रतिमा घरात लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, वास्तुदोष दूर होतो आणि अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात माता पार्वतीचं स्वरूप आहे। आणि अशा विशेष तिथी असतात, त्या तिथींना आवर्जून आपल्याला अन्नपूर्णा मातेची पूजा आणि सेवाही करायची आहे। तर आपल्याला सकाळीच देवपूजा करतानाच अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजाही करायची। अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला एका तामणामध्ये घ्यायचं आहे आणि तिला जलाभिषेक हा करायचा आहे। 11 पळी पाणी आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अर्पण करायचे आहेत। पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम श्री अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे। आता आपल्याला अन्नपूर्णा मातेला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। पुन्हा एक तामण घ्यायचं आहे आणि तामणावर आपल्याला हळद आणि कुंकू एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे, कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं आणि त्या स्वास्तिकलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्यावर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे।
अन्नपूर्णा मातेला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची, एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जी वस्तू आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे ती म्हणजे हळद। गुरुपुषामृत योगाच्या दिवशी हळदीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। गुरुपुषामृत योगावर तुम्हाला सोनं चांदी खरेदी करणं शक्य नाही झालं तरी काही हरकत नाही, अवघ्या 10 रुपयाची हळद जी आहे ती तुम्हाला विकत घरी घेऊन यायची। ही हळद आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्याएवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आणि या दिवशी जर आपण अन्नपूर्णा देवीला हळद अर्पण केली तर सोन्याहून मौल्यवान वस्तू अर्पण केल्याचं आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं। आता आपल्याला एक वाटीभर हळद ही घ्यायची आहे। ज्या रीतीने आपल्याला देवीला कुमकुम अर्चन करतो त्याच रीतीने आपल्याला हळदीचं अर्चनसुद्धा करायचं आहे। हे अर्चन आपल्या उजव्या हाताची 3 बोट, करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात, आपलं मधलं बोट आणि आपलं अंगठा म्हणजे ह्या मुरुगी मुद्रेने जे आहे आपल्याला कुमकुमार्चन हे करायचं आहे। हे कुमकुमार्चन तुम्ही देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत करू शकतात किंवा तुम्ही डायरेक्ट डोक्यावरसुद्धा अर्चन हे करू शकतात। हे हळदीचं अर्चन तुम्हाला 108 वेळा करायचं आहे। जेव्हा पण तुम्ही हळदीने मातेवर अर्चन करणार आहे त्यावेळेस तुम्हाला ओम अन्नपूर्णाय नमः, ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करत करत हळदीचं अर्चन हे करायचं आहे। जेव्हा आपण हळदीचं अर्चन मातावर करतो आणि त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे ही जी हळद आहे ती अभिमंत्रित होते। आता आपल्याला ही अभिमंत्रित हळदीमध्येच अन्नपूर्णा देवीला संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, देवपूजा करायच्या अगोदर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला हळदीमधनं बाहेर काढायचं आणि पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आणि ही जी हळद आहे तिला आपल्याला आपल्या डब्बीमध्ये भरून ठेवायची आहे। ही हळद पुन्हा तुम्हाला देवपूजेमध्ये वापरता येणार नाही पण आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला दररोज ह्या हळदीने आपल्याला टिळा हा लावायचा आहे कारण ही हळद जी आहे ती अभिमंत्रित आहे आणि जेव्हा पण तुम्ही कोणत्याही कार्याकरता ही हळद लावून जातो तर निश्चितच तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त होणार आहे। ही हळद लावून आपल्या घरातल्या सदस्यांवर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट विघ्नसुद्धा येणार नाही, अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी कृपा होत असते आणि गुरुपुरुषामृत योगामध्ये हा उपाय आणि ही सेवा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडनं ही सेवा घडेल हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।